आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्याच पक्षांकडून घराणेशाहीचा पुरस्कार होताना दिसतोय. 288 पैकी 237 मतदारसंघांमध्ये घराणेशाहीतलेच उमेदवार होते. 237 पैकी 89 मतदारसंघात घराणेशाहीतले आमदार विधानसभेवर निवडून गेलेत. भाजपचे सर्वाधिक 49, काँग्रेसचे 42 उमेदवार घराणेशाही जोपासणारे होते. सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय अभ्यासक हेरंब कुलकर्णींनी हा अहवाल सादर केलाय. घराणेशाही संबंधी कायदेशीर नियमावली करावी अशी मागणी देखील हेरंब कुलकर्णींची आहे. तर विधानसभा निवडणुकीमध्ये घराणेशाहीतून आलेलेच उमेदवार होते. यामध्ये भाजपकडून 49 उमेदवार घराणेशाहीतून आलेले होते, काँग्रेसचे 42 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 39, राष्ट्रवादीचे 26, शिवसेनेचे 19 आणि शिवसेना ठाकरे गटाचे 19. तर इतर 43 उमेदवार हे घराणेशाहीतूनच आलेले होते. लोकसभेला सुद्धा घराणेशाहीतून आलेले उमेदवार होते, त्यामध्ये भाजपची संख्या होती 14, काँग्रेस 7 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 6. शिवसेनेचे 5, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे 3 आणि राष्ट्रवादीचा 1 उमेदवार घराणेशाहीचा होता. युती आणि आघाडीतली घराणेशाही आपण पाहतोय. महायुतीनं 94 उमेदवार असे दिले की ज्यांच्या मागे राजकीय घराणं आहे, तर महाविकास आघाडीनं 100 असे उमेदवार दिले ज्यांच्या मागे राजकीय घराणं आहे. विधानसभेच्या 288 मतदारसंघांमध्ये घराणेशाहीचे किती उमेदवार होते याचा मी अभ्यास केला, तर 288 मतदारसंघात 237 घराणेशाहीचे उमेदवार होते. म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय पक्ष जिंकत नाहीत आणि राजकीय पक्ष हरत नाहीत, फक्त इथं घराणेशाही जिंकते किंवा घराणेशाही हरते ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्वी असं असायचं की काँग्रेस राष्ट्रवादीचीच घराणेशाही असायची आणि भारतीय जनता पक्ष शिवसेनेची नसायची, परंतु आता घराणेशाहीचे सुभेदार सर्वच पक्षांमध्ये गेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.